सहा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा राजा माणू सहा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा। सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष तथा तंबाखू नियंत्रण समिती सदस्य युवा नेते माननीय किशोर काका डोंगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सचिन भैया यूथ फाउंडेशन, संजय काका सपकाळ युवा मंच, युवा नेते व्यंकटेश भैया डोंगरे। अशोक गायकवाडांची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच। राज्यातल्या नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून विटा नगरपालिकेच्या निवडणुकीची ही चर्चा जोरात रंगली होती। अशोक गायकवाड पाटील गटाला आव्हान देणार असल्याची चर्चा शहरात चालू आहे। यावेळी पाटील गटासोबत न जाता वेगळे लढणार असल्याची चर्चा होत होती। आज भाजप नेते विनोद गोसावी यांनी अशोक गायकवाड, अनिल बाबर व गोपीचंद पडळकर आदी नेते एकत्र येऊन लढणार असल्याचं जाहीर केलं आहे। याबाबत अशोक गायकवाड यांनी आमचा निर्णय अजून झाला नाही असं सांगितलं आहे। नगरपालिकेच्या बाबतीत अजून आमची राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही। गोसावी वकिलांनी त्यांचं मत मांडलेलं आहे, पण ही आमची अधिकृत भूमिका नाही। त्यामुळे अशोक गायकवाड यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे। ते पाटील गटासोबत राहणार की वेगळी भूमिका घेत बाबर गटासोबत युती करणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।